शिवसेनेतून सिंदेघाट वेगळा झाला आणि नवीन ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये उतरणार आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये सिंदेघाटाला चांगलाच भरभरून असा प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सिंदेघाटातील जे जागा आहेत ते चांगल्या प्रमाणे वाढताना दिसत आहे. यासाठी बोलण्यासाठी सिंदेघाटाचे नेते आणि माजी आमदार चंद्रकांत कवशी आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, नंदुरबार परिसरामध्ये किंवा नंदुरबार नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेगट विरुद्ध भारतीय जनता पक्ष असाच सामना होता आणि शिंदेगटाला माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत ज्या 29 ग्रामपंचायतींचे निकाल लागले त्याच्या 14 शिंदेगटाला मिळाले आहेत आणि 15 भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत. बॉडी आपली शिंदेगटाची निवडून आली पण सरपंच 5-10 मतांनी पडला असेसुद्धा फार ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सरपंचाच्या निवडणुकीमध्ये जनरल सरपंच असल्याने सरपंच पदाला जास्त महत्त्व आहे. आता नागसर म्हणून गाव आहे, तिथला सरपंच नेते गेले, सरपंच आमचा पराभूत झाला, पण 7 पैकी 5 ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आले. मग तिथं परत तसंच राजकारण होईल आणि दुर्दैवाने विकासाला खीळ पोहोचेल असं मला तरी वाटतं. भविष्यामध्ये निवडणुकीपुरतं राजकारण असलं पाहिजे. निवडणूक संपली म्हणजे राजकारण संपलं पाहिजे, तरच गावाचा विकास होऊ शकतो. पण पहिल्यांदा असून शिंदे गटाने फार मोठी मजल मारली, त्याबद्दल मी सगळ्या कार्यकर्त्यांचा, निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचा आणि धैर्याने लढून दुर्दैवाने पराभूत झालेल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आदरणीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही प्रचंड संख्येने या ठिकाणी काम करू आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे गटाचा सत्ता कशी काबीज होईल त्याच्यासाठी प्रयत्न करू. पुनश्च सगळ्या मतदारांचे आभार. राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर शिंदे गटाचे ग्रामपंचायती हाती येत आहेत, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे काय आहे ते जे ग्रामपंचायत हातातल्या ग्रामपंचायती जाताना दिसत आहे, याकडे कसं पाहत आपण? बघा, काँग्रेस राष्ट्रवादीचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एवढा काही प्रभाव होता असं मला तरी वाटत नाही, पण आदिवासी खात्याचा प्रभाव होता आणि त्या आदिवासी खात्याचे मंत्री आदरणीय विजयकुमार गावित साहेब झाल्यानेच थोड्याफार प्रमाणामध्ये निकालावर परिणाम झाला हे मी प्रांजळ मते मान्य करेल. हेच जर आदिवासी खातं त्यांच्याकडे नसतं तर याचं चित्र अजून भयंकर वेगळं राहिलं असतं. आणि आज भारतीय जनता पक्षाचे जेवढे ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत तेवढ्यासुद्धा कधीही आल्या नसत्या, कारण मागच्या टर्ममध्ये त्यांच्या काहीच नव्हतं, कारण तेव्हा ते मंत्री नव्हतं. परंतु नंदुरबारचा गरीब आदिवासी बिचारा आदिवासी खात्याच्या योजनांच्या मोहापायी भारतीय जनता पक्षावरती प्रेम करत आला आहे. त्यांनी वेळोवेळी, पूर्वी ते राष्ट्रवादीत होते, त्यावेळेला राष्ट्रवादीचं आमिष दाखवून राष्ट्रवादी वाढवली, आता आदिवासी खात्याचं आमिष दाखवून भारतीय जनता पक्ष वाढवण्याचा प्रयत्न ते करतात आहे. परंतु भविष्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, येणाऱ्या काळामध्ये सगळ्या आदिवासी विकास विभागाच्या योजना या 50-50% जिथं शिवसेनेची ताकद असेल तिथं शिवसेनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही शिंदे साहेबांकडे भांडणार हे निश्चित आहे. दुर्दैवानं फक्त आदिवासी खात्याच्यामुळे काही ग्रामपंचायती आमच्या गेल्यात हे मान्य आहे. 15-15, 20-20 वर्षाची सत्ता होऊन गेली होती, त्याच्यामुळे बी थोडं त्याचंही निगेटिव्ह परिणाम होतात आणि हेही मी अनुभवतो आहे. सर, राज्यात जिल्ह्यात आणखी मोठ्या प्रमाणावरती नगरपालिका येणार आहेत, त्या नगरपालिकेमध्ये देखील शिंदे गट हा स्वतंत्र लढणार आणि त्याच्यात कशी आपली ताकद राहणार आहे? शिंदे गटाचं नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतात आहे. शिंदे साहेब जो निर्णय देतील, त्यांनी सांगितलं की तुम्ही एकले चला तरी आम्ही सगळ्या 4 नगरपालिका एक आमच्या स्वतःच्या जीवावर लढणार, आणि जर त्यांनी सांगितलं की नाही सन्मानाने भारतीय जनता पक्षाच्या बरोबर युती करून लढा, तर मग भारतीय जनता पक्षाच्या बरोबर युती करूनसुद्धा आपण लढू शकतो. पण निर्णय शेवटी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबच घेतील. सर, शेवटचा प्रश्न, थेट सरपंच हा जनतेतून निवडला जातो आहे, त्यामुळं कुठंतरी पक्ष सत्ता कोणाची आणि सरपंच कोणाचं यामुळं तिढा असं निर्माण होणार आहे, त्याकडं आपण कसं पाहता? जे जनतेतून थेट जो सरपंच निवडला जातो त्याच्यामधून हे परिणाम भोगावेच लागतील. हे परिणाम फार ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्रात होतील आणि प्रसंगी महाराष्ट्र सरकारला सुद्धा पुनर्विचार करावा लागेल या सरपंच जनतेमधून घेतलेल्या निर्णयाचा, कारण असं जर झालंच
जास्त ठिकाणे तर मग विकासाला खीळ पोहोचेल असं मला तरी वाटतं. एक तर मग दोन्ही गटांची समजूत घालून दोघं नेतृत्वाने एकत्र राहून सगळ्यांना एकत्रित काम करा गावाच्या विकासासाठी असं मार्गदर्शन तरी करावं लागेल. निश्चितच आपल्यासोबत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी होते. काँग्रेसला होणारी जी काही परिस्थिती त्याला सुद्धा काँग्रेस जबाबदार आहे आणि थेट जनतेतून जो सरपंच निवडला जात आहे त्यामुळं देखील कुठेतरी विकासाच्या कामांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतील असंच एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन प्रसाद सोबत जितेंद्र भैसाने, टीम 9 मराठी, नंदुरबार.